आता पुढचा 6वा पॉइंट इतर घटक. याच्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने नमूद केलेल्या वरील घटकांच्या शिवाय, म्हणजे मग अशी आधी आजच्या लेक्चरमध्ये आपण जे पाच पॉइंट बघितले त्याच्या घटक, या घटकांच्या शिवाय, या पाच पॉइंटच्या शिवाय पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे इतर घटक पुढील प्रमाणे आहेत. पैसा वापराविषयी समाजाची पसंती. आता समाजाला रोख पैसा स्वरूपामध्ये किती पैसा आपल्याजवळ ठेवावा त्याची आणि मागणी ठेवी किती ठेवाव्यात असं वाटतं आहे, किंवा समाजामध्ये आपण रोख पैसा जास्त ठेवला तर काय होईल, त्याचा परिणाम पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट होईल का काय होईल, तर हे असं लोकांना किती वाटतं की रोख पैसा स्वरूपामध्ये आपण धारण करावा किंवा आपल्या जवळ ठेवावा आणि किती रक्कम मागणी ठेवीमध्ये ठेवाव्या यावरती पैशाचा पुरवठा अवलंबून असतो. बरोबर आहे. समाजाची पसंती कशी आहे, समाजाची पसंती रोख रक्कम किती आकारमानांमध्ये आपण ठेवावी जवळ बाळगावी आणि किती रक्कम मागणी ठेवीच्या स्वरूपामध्ये ठेवावी हे निवडायचं असतं. यामध्ये या एकूण पैशाच्या पुरवठ्याच्या होणाऱ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्व आहे. जर जनतेला देय रक्कम देणी रोख स्वरूपात न भागवता त्याने चेकच्या स्वरूपामध्ये दिलेला असेल तर त्यामुळे पैशाचा पुरवठा कमी होईल आणि या उलट त्यातून बँकांच्याकडील निर्मिती ठेवीमध्ये वाढ होण्यासाठी मदत होईल आणि पतनिर्मितीचे प्रमाण पण वाढेल. पसंती कशी आहे, लोकांना रोख स्वरूपामध्ये पैसा बाळगावा असा वाटतो का मागणी ठेवीमध्ये पैसा ठेवायचा आहे, लोकांची पसंती कशी आहे यावरती पैशाच्या पुरवठ्याचे प्रमाण अवलंबून असते. यामध्ये रोख स्वरूपात जनतेला जर रोख देणी न भागवता धनादेशाच्या चेकच्या स्वरूपामध्ये जर द्यायचं असेल तर पैशाचा पुरवठा कमी होईल. आणि दुसरा पॉइंट ब, बँकिंग सुविधाची उपलब्धता. आता आपण बघतो की खेडेगावाच्या मध्ये लोकांना जास्त बँकिंगची सवय नसते किंवा काही वेळेला समजत नाही, तर देशांतर्गत बँकांची सुविधा किंवा उपलब्धता ही पैशाच्या पुरवठ्याशी संबंधित असते. बँकिंग सुविधा जर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील आणि समाजाची बँकिंग सुविधा वापर करत असतील, आता पण खूपशा बँका ह्या आता नेट बँकिंग झालेलं आहे, यामध्ये सुद्धा वापरण्यावरती लोकांचा किती पसंती आहे, लोक वापरतात का बँकांच्या सुविधा ज्या आहेत त्या बँकिंग सुविधाचा वापर करतात का, या तर संकुचित पैशाच्या पुरवठ्याचं प्रमाण मर्यादित राहील. समाज बँकिंग सुविधाचा अधिक वापर करत असेल तर पैशाच्या पुरवठ्याचं प्रमाण मर्यादित राहील. यावेळी व्यापक पैशाच्या अथवा पतपैशाच्या निर्मितीमध्ये वाढ होत असते. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये समाजाला सर्व व्यवहार रोखीने करण्याची सवय असेल तर पैशाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात व्हावा लागेल. जर सगळे व्यवहार जे आहेत ते रोखीने करायची सवय असेल तर पैशाचा पुरवठा जास्त पाहिजे. तसंच देशाच्या मध्यवर्ती बँका आणि सरकारवर मोठ्या प्रमाणात पैशाचा पुरवठा व्हावा यासाठी सतत दबाव येत राहतील. म्हणजे पैशाचा पुरवठा असेल तर आपण रोखीने व्यवहार करू, जर नसेल तर धनादेशाच्या माध्यमातून आपण जर व्यवहार करत असेल तर पैशाच्या पुरवठ्याचे प्रमाण हे मर्यादित राहणार आहे. समजलं. त्याच्यानंतर तिसरं नाही अ ब आणि क. आता अ ब बघितलं, क इतर घटकाच्या मधलं क, रोख राखीव निधी. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा किती व्हावा हे ठरवण्यावरती रोख राखीव निधीचा मोठा परिणाम होत असल्याचं दिसतं. रोख राखीव निधी किंवा रोखता म्हणजे काय असतं? रोख राखीव निधी रोखता निधी म्हणजे व्यापारी बँकांनी त्यांच्याकडे असलेल्या ठेवीपैकी, व्यापारी अर्थ सोडून समजण्यासाठी, बँकांनी त्यांच्याकडे असलेल्या ठेवीपैकी किती रक्कम रोख स्वरूपात जवळ बाळगायची याचे प्रमाण होय. परत एकदा सांगते, रोख राखीव निधी किंवा रोखता निधी म्हणजे काय? बँकांनी त्यांच्याकडे असलेल्या ठेवीपैकी किती रक्कम रोख स्वरूपात जवळ बाळगायची याचे प्रमाण होय. हे जर रोख राखीव निधीचे प्रमाण जास्त असल्यास बँकांच्या पतनिर्मितीवरती मर्यादा येतात व पैशाचा पुरवठा घटतो. हे रोख राखीव निधीचे प्रमाण जर जास्त असेल तर पैशाच्या बँकांच्या पतनिर्मितीवरती मर्यादा येतात आणि पैशाचा पुरवठा घटतो. आणि हेच राखीव निधीचे प्रमाण कमी असल्यास त्याचा परिणाम म्हणून बँका जास्त कर्ज वाटप करू शकतात. राखीव निधीचे प्रमाण कमी असेल तर त्याचा परिणाम बँका जास्त कर्ज वाटप करतात आणि
पतनिर्मिती होते आणि पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते. त्यातला आता ड, सरकारचे अंदाजपत्रकीय अर्थपुरवठा धोरण. यामध्ये जनतेकडनं कर वसुली, जनतेसाठी सरकारी कर्ज रोखे विकणे यामुळे जनतेकडील उपलब्ध पैशाचे प्रमाण कमी होते. जनतेकडून कर वसुली, वेगवेगळ्या माध्यमांच्या मधून सरकार कर घेत असतात, त्या कर वसुली, जनतेसाठी सरकारी रोखे विकणे यामुळे जनतेकडील उपलब्ध पैशाचे प्रमाण कमी होते. बरोबर आहे. जनतेकडनं कर वसूल केली, आपण कर भरला, आपल्याकडचा पैसा कमी झाला, त्यांच्यानंतर रोखे विकले गेले असेल, जनतेला सरकारी कर्ज रोखे विकले असतील, तर जनतेकडचं उपलब्ध पैशाचं प्रमाण कमी होतं. दुसरं, राजकोष धोरणाच्या राजकोष धनादेशाच्या द्वारे सरकार कर्ज भागवते, त्यावेळेला पैशाचा पुरवठा वाढतो आणि व्यापारी बँकातील ठेवीची मध्ये वाढ होते. राजकोष धनादेशाच्या द्वारे सरकार खर्च भागवते आणि त्यावेळेला पैशाचा पुरवठा वाढतो. ज्यावेळेला सरकार आपला खर्च भागवत असतो त्यावेळेला पैशाचा पुरवठा वाढतो. सरकारने अंदाजपत्रक आखताना त्यात शिल्लक सरप्लस दाखवले असेल किंवा अंदाजपत्रक अनुकूल असेल तर पैशाचा पुरवठा संकुचित होतो, म्हणजे कमी होतो. याउलट तुटीचे अंदाजपत्रक असेल तर पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते. इथपर्यंत पैशाच्या पुरवठ्यावरती परिणाम करणारे घटक आपण बघितलेले आहेत.